माणसाला आपल्या दारिद्र्याची गरिबाची लाज वाटता कामा नये, लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणाची, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात समस्त जगाला वैचारिक, तर्कशील, वैज्ञानिक व बौद्धिक संपदा समाविष्ट असलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या जगविख्यात ग्रंथाचे विचारधन दिले. प्रज्ञा बुद्ध विहार कोहळा पुनर्वसन बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेपासून या ग्रंथाचे दैनंदिनी वाचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कृत बापूराव रंगारी यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तर्कशील वक्तृत्व शैलीत मधुर वाणीतून या ग्रंथाचे वाचन केले. प्रस्तुत ग्रंथाचा समारोप सोमवारला करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळचे आनंद भगत हे मंचावर विराजमान होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नेर अर्बन बँकेचे महाप्रबंधक प्रदीप झाडे यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करून मेणबत्ती पेटवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर अप्पाजी मैंद, उमेश मेश्राम, अशोक भोजराज, पवन जयस्वाल, सुभाष लंबे, संजीव गुजर, शोभा झाडे, नरेंद्र डवले उपस्थित होते. यावेळी उमेश वुमेन सैनिक दलाचे पथसंचालन झाले. मान्यवरांच्या हस्ते सुबोधी बुद्ध विहार संदीपनगर, तथागत बुद्ध विहार अशोकनगर, नालंदा बुद्ध विहार नालंदानगर, कोहळा पुनर्वसन येथे ग्रंथ वाचणारे बापूराव रंगारी, चंदा मिसळे, निलेश मोखड, रोनिका गणवीर यांना शाल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी विष्णू तवकार, बाळासाहेब सोनोने, विश्वनाथ गुजर, कल्पना डवले, दिलीप तलवारे या शिलावंतांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी बुद्ध, शाहू फुले, आंबेडकर विचारधारेवर संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन धम्मपाल तलवारे, सूत्रसंचालन हर्षवर्धन तायडे यांनी केले. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.